हिंदू गर्जना मोर्चात झालेल्या किरकोळ हुल्लडबाजीमुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला असून हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी याचा निषेध व्यक्त केला. रविवारी लव जिहाद, धर्मांतर आणि गोहत्याविरोधी कायद्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात अज्ञात व्यक्तींकडून किरकोळ हुल्लडबाजी झाली असून त्यामुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. याचा हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. अज्ञात व्यक्तींकडून ही घटना घडली असून याला मोर्चाचे आयोजक कसे जबाबदार ठरतात, षडयंत्रपूर्वक हे गुन्हे दाखल झाले असून पोलीस आयुक्तांनी हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी धनंजय देसाई यांनी केली. जिहादच्या विरुद्ध लढणाऱ्या एका जागरूक समाजाला दबावण्यासाठी, खचवण्यासाठी, त्याची चळवळ मोडून काढण्यासाठी सोलापूरमध्येच पहिल्यांदा असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये हे मोर्चे झाले पण कुठच्याही जिल्ह्यात गुन्हा नोंद झालेली नाहीये. कारण सगळ्या आयोजकांनी आपल्या कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने पोलिसांच्या पूर्वपरवानग्या घेऊन केलेले मोर्चे. मग सोलापुरातच गुन्हा नोंदवणारी अशी कुठची यंत्रणा आहे, कुठची कुणी सूचना दिली त्या अधिकाऱ्याला, हे माननीय पोलीस कमिशनर, पोलीस आयुक्तांनी शोधलं पाहिजे आणि हा FIR लगेच बरखास्त केला पाहिजे, तो खोडून काढला पाहिजे. त्याच्यातल्या आयोजकांची खोटी नावं गुंतवण्यात आली आहेत ती पुसून काढली पाहिजेत आणि जे अज्ञात आरोपी म्हणून जे काही नोंदवले आहेत त्या अज्ञातांना शोधून काढायचं काम पोलिसांचं आहे. कुठच्याही एखाद्या राजकीय, कुठच्या तरी कूटनीतीचा, डावपेचांचा अधिकार कोणतरी राजकारणी सांगत असेल तर त्यांच्या सांगण्याने, बोलविता धन्याच्या सांगण्याने FIR नोंदवायचे नसतात. FIR सत्याच्या आधारावर, निष्कर्षापर्यंत पोहोचवल्यावर नोंदवायचे असतात. हे चळवळीतले गुन्हे आहेत, हे चोरी, दरोडे, बलात्काराचे, बॉम्बस्फोटाचे गुन्हे नाही आहेत. ही चळवळ आहे, मोर्चा, ही आंदोलन होतं. उजळ माथ्याने छाती ठोकून आपल्या नैसर्गिक न्याय्य हक्कांसाठी भारतीय भूमिपुत्रांनी पुकारलेला हा आक्रोश आहे, जन आक्रोश आहे. त्याला दाबण्यासाठी, त्या आयोजकांना दाबण्यासाठी, घाबरवण्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जो FIR नोंदवला गेलेला आहे त्या FIR ची आम्ही निंदा करतोय. आणि हिंदू गर्जना मोर्चाच्या आयोजकांना घाबरवण्यासाठी, गोत्यात आणण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी हा FIR नोंदवलाय त्या अधिकाऱ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. हिंदूंची एकता पाहून चळवळ तोडण्यासाठी अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात. 36 मोर्चे निघाले, कुठेही गुन्हा दाखल नाही, मात्र सोलापुरातच गुन्हा दाखल का असा सवाल करत गुन्हे मागे न घेतल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊ असंही धनंजय देसाई म्हणाले. कुणाच्या आदेशाने त्यांनी आयोजकांची नावं त्या FIR मध्ये घेतली, त्यांना गुन्हेगाराच्या आरोपीच्या पिंजऱ्यात आणलं हे शोधलं गेलं पाहिजे. आणि माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना माझी विनंती आहे, एकनाथराव शिंदेंना आमची विनंती आहे की तुमच्या महाराष्ट्राच्या सांस्कृतीला, धर्माला शोभेल अशी, शिवरायांचं आचरण करेल अशी तुमची राज्यव्यवस्था आम्हाला आवडते आहे, आनंद देते आहे. अफजल खानाच्या भोवतीचं जे उदात्तीकरण आणि दैवतीकरण तुम्ही पाडून टाकलंय त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतोय. आणि तुमची राजसत्ता असताना एखादा कुठचा तरी राजकारणी लोकांच्या वेठीस बांधल्या गेलेला कुठचा पोलीस अधिकारी जर आपल्या निष्पाप आयोजकांना आरोपी करून त्यांच्यावर खटले दाखल करत असेल तर लवकरात लवकर ह्या सगळ्या यंत्रणांचा शोध घेतला पाहिजे आणि तो FIR निरस्त केला पाहिजे, त्यांची नावं त्यातून काढली पाहिजे. या पत्रकार परिषदेस रवी गोणे, रंगनाथ बंकापुरे यांची उपस्थिती होती.